मित्रांनो, आज आपण रुबिक्स क्यूब कसा सॉल्व करायचं हे शिकणार आहोत. रुबिक्स क्यूब काय आहे आधी समजावून घेऊया. याच्यामध्ये 6 फेसेस असतात, 1, 2, 3, 4, 5, 6. त्यामध्ये 3 लेयर असतात, एक टॉप लेयर, मिडल लेयर, ही मिडल लेयर आणि ही बॉटम डाऊन लेयर. आणि टोटल याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे पीसेस आहेत ते सांगतो मी. कॉर्नर पीसेस ज्याला 3 कलर असतात, 1, 2, 3, ते 8 पीसेस आहेत. टॉप लेअरमध्ये 4, 1, 2, 3, 4 आणि बॉटम लेअरमध्ये 4, 1, 2, 3, 4, प्रत्येकी 3 कलर. तसेच एज पीसेस असतात, ते टोटल 12 पीसेस असतात, जे आपण 2 बोटांमध्ये पकडू शकतो असे एज पीसेस. टॉप लेअरमध्ये 4, 1, 2, 3, 4, मिडल लेअरमध्ये 4, 1, 2, 3, 4, 3, 4 आणि बॉटम लेअरमध्ये 4, 1, 2, 3, 4, 2 कलर असतात त्यांना. आणि सेंटर पीसेस 1, 2, 6 असतात, 2, 3, 4, 5 आणि 6. सेंटर पीस त्यांची पोझिशन चेंज नाही करत आणि कलर स्कीम ही तशीच राहते त्यांची सेंटर पीसची. जी की कलर स्कीम जेव्हा रुबिक्स क्यूब पूर्ण सॉल्व होतो तेव्हा कलर स्कीम येलोच्या अपोजिट व्हाईट, रेडच्या अपोजिट ऑरेंज, ब्लूच्या अपोजिट ग्रीन हे असतंच. हा स्क्रॅम्बल केला रुबिक्स क्यूब आहे. स्क्रॅम्बल केल्यानंतर बघितलं तर येलोच्या अपोजिट व्हाईट सेंटर पीस असतोच, ग्रीनच्या अपोजिट ब्ल्यू सेंटर पीस असतोच आणि रेड ऑरेंजच्या अपोजिट रेड सेंटर पीस असतोच. हे इंट्रोडक्शन झालेलं आहे याचं आपलं पूर्ण माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू पहिली लेअरसाठी आपण जे लागतं, डेझी फॉर्म करायचा कसा,